ये बाजलो बाजलो ताशी ऊपर है थोड़ा पीछे थोड़ा आगे घूमता एक मिनट पीछे जाना शॉर्ट कर एक मिनट कैसे बोला ना आप सब अरे थाम ना तुम्ही हाँ एक साइड ला क्या सगळे हाँ अशोक बरं हाँ सर तृप्ती सरांशी बोल पहिले अशी मागणी जी आहे ती भाजपच्या महिला युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे आपण बघू शकतो की ही फोटो आपण बघू शकतो वर्तनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत गायकवाड यांच्याकडे हे निवेदन आता देण्यात आलेलं आहे कंगना राणावत यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान जे आहेत आमदार प्रताप सरनाईक इकडे त्यांच्यावर आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी जी आहे भाजपची जी महिला आघाडी आहे ती वर्तमानपत्रात आलेली आहे ते काय तुझ्या पुढे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे नक्की मागणी का करण्यात आलेली आहे या संदर्भात आपण त्यांनाच विचारणा करणार आहोत पोलिसांकडे हे निवेदन भाजपच्या वतीने जे आहे ते देण्यात आलेलं आहे काढलं तरी हे थांबणार अरे आतून माझं पण रेकॉर्डिंग चालू आहे यार मॅडम काय नाव आहे तुमचं काय पदाधिकारी आणि निवेदन दिलेलं आहे नक्की काय विषय आहे मी ठाणे शहर जिल्हा महिला मोर्चा सरचिटणीस ॲडव्होकेट तृप्ती पाटील विषय असा आहे की सध्या कंगना राणावत हा विषय सगळ्यांचाच ज्ञात विषय आहे सगळ्यांना परिचयात आहे आणि त्यातून त्या उद्या मुंबईत येत आहेत आणि माननीय आमदार प्रतापजी सरनाईक यांनी एक असं ट्विट केलं आहे की ज्यावेळेला कंगना राणावत मुंबईत येतील त्यावेळेला आमच्या रणरागिणी तिचं थोबाड फोडतील एका महिलेबद्दल हे अशा पद्धतीने शब्द बोलणं फार चुकीची गोष्ट आहे आणि तिच्या येण्याबद्दल कारण आपल्याला संविधानाने कुठेही येण्याजाण्याचं बंधन नाही आहे संविधानामध्ये आणि या तिच्या अधिकारांना हे कुठेतरी पायबंद करण्याचाच प्रयत्न नकळतपणे आमदारांच्या या वक्तव्यामुळे होतो आहे त्यामुळे आम्ही इथे वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये साहेबांकडे आलो आहे आणि त्यांना निवेदन करतो आहे की या अशा वक्तव्याविरुद्ध आमदारांच्या या वक्तव्याविरुद्ध त्यांनी काहीतरी कायदेशीर योग्य तो स्टंट घ्यावा योग्य ती कारवाई करावी आपल्या गल्लीतल्या भांडणामध्ये सदम थोबड फोडणं ऐकून घेऊ शकत नाही तर आमदार हे एवढ्या मोठ्या विधानसभेचे एक प्रमुख नेते आहेत ते शिवसेनेचे एक प्रमुख नेते आहेत आणि एका प्रमुख नेत्याकडनं ज्यावेळेला असं वक्तव्य होतं त्यावेळेला बाकीचे कार्यकर्ते सुद्धा त्यांचा मागोवा घेत पुढे जातात आणि यातनं निर्माण होणारं आणखीन सामाजिक अस्थैर्य सुद्धा निर्माण होऊ शकतं याचा विचार करूनच महिलांबद्दल कोणतंही वक्तव्य करताना विचार केला पाहिजे असं आमचं प्रांजवल भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक महिला मोर्चाच्या पदाधिकारीचं मत मॅडम ट्विट करण्यात आलं होतं त्यानंतर ठाण्यामध्ये शिवसेनेचे महिला आघाडी जी आहे त्यांच्यातर्फे आंदोलन देखील या विषयावर करण्यात आलेलं आहे 2-3 दिवसांपूर्वी या गोष्टीला 2-3 दिवस झालेले आहेत आजच निवेदन का कारण 2-3 दिवस मध्ये गेलेले आहेत यामध्ये निवेदन देण्याचं कारण असं होतं आम्ही निवेदन 2 दिवसापूर्वी सगळी तयारी आमची झाली होती परंतु आमच्या काही प्रॉब्लेम्समुळे आम्ही थोडंसं मागे राहिलो होतो
त्यामुळे तो विषय आता इथे मी सांगू शकत नाही, बट त्याच्यामुळे आम्ही आज निवेदन मेजर प्रॉब्लेम होता तो आमचा महिला मोर्चाचा, आणि म्हणून आम्ही ते निवेदन आज देण्यावरती एकत्र येऊन आम्ही देण्याचा विचार केला. पोलिसांची चर्चा केली आहे, त्यांच्याकडून काय सांगितलं? त्यांनी आम्हाला सांगितलंय की याच्यावरती आम्ही नक्कीच योग्य ती कारवाई करू असं पोलिसांनी आम्हाला आता स्पष्ट सांगितलं. कंगनाने देखील वक्तव्य केलेलं आहे मुंबई पोलिसांवर अविश्वास. यांनी सुद्धा काल पत्रकारांना सुद्धा स्पष्ट सांगितलं आणि तेच आमचंही मत आहे की तिने जी मुंबईची तुलना पीओके बद्दल केलेली आहे ती अगदी अयोग्य गोष्ट आहे आणि त्याचं आम्ही समर्थन कधीच करत नाही. आम्ही त्याच्या विरोधातच आहोत, तिचा त्याबद्दल आम्ही निषेधच करतोय. विषय फक्त असा आहे की महिलेचं थोबाड फोडणं हा जो विषय आहे याच्यासाठी आम्ही आज हे निवेदन करत आहोत. महिला सन्मानाचा विषय, सन्मानाचा विषय आहे, महिलेच्या आम्ही प्रतिभेचा विषय नेहमी असतो महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी या नावाने. आणि आम्ही सतत एखाद्या महिलावर कुठे अत्याचार होत असला तर आम्ही नेहमी आम्ही सतर्क राहणार आणि तिच्या पाठबळ देणार. एवढं.